आगामी खरीप हंगामात कृषी निविष्ठांची उणीव भासू नये यासाठी नियोजनानुसार काटेकोर कारवाई करावी, विभागात आवश्यक त्या ठिकाणी रेल्वे रेक व इतर आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल, तसेच कृषी विभागातील पदभरती 100 दिवसात पूर्ण करण्यात येईल, अधिकाधिक शेतकरी बांधवांना पीक विम्याचा लाभ मिळून देतानाच कुणीही नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी अमरावती येथे आले असता दिले. शेती हा आपला प्रमुख, आपल्या राज्यामधला असो का देशामधला असो, हे प्रमुख शेतीवर अवलंबून आहे आणि शेतकऱ्याच्यासाठी आपण ही जी पूर्व तयारीची हंगाम मीटिंग घेतली, यामध्ये खरीप हंगामामध्ये अचूक अशा पद्धतीची सर्व माहिती लोकांपर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, शेतकऱ्यापासून, दुकानदारापासून, कंपनीपासून, तर सचिवापासून, तर आयुक्तापासून, तर मंत्र्यापासून, तर खाली विभागापर्यंत सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या. तुम्ही नाही पाडल्या आणि आम्ही कदाचित एखाद्या जागेवर त्याच्या एरियामध्ये जाऊन चेक केलं आणि तिथे ते आढळलं, काही ठिकाणी कृषी विभागाचे सचिव जातील, काही ठिकाणी आयुक्त जातील, काही ठिकाणी हे डायरेक्टर जातील, त्याच्या पाठीमागे काही लाईन बसलेले ते जातील आणि यांनी चेक केलं का मग तो क्रॉस मध्ये तुम्हाला जबाबदार धरण्यामध्येही कुठून कमी पडणार नाही. तुमच्या अडचणी ज्या आहे तुम्ही आयुक्तासमोर किंवा सचिव महोदयासमोर मांडल्या, ते मला बोलतील, याच्यामधला आपण मार्ग काढू. हे सर्व डायरेक्टर बसलेले आहेत, ही सर्व जी कंपनी वरती बसलेली आहे, यांची जबाबदारी आहे का खालच्याला संरक्षण द्यावं, तुमची जबाबदारी आहे शेतकऱ्याला संरक्षण द्यावं. तुम्हाला काही ठिकाणी अडचण आली तर आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण इमानदारीने तुम्हाला मदत करावी. आपण त्या शेतकरी बांधवाला जो माल देऊ लागलो त्या मालामध्ये कुठेही फॉल्ट असणार नाही, कुठेही चुका असणार नाही, कुठेही त्याची अडवणूक, पिडवणूक किंवा फसवणूक. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील खरीप नियोजनाचा आढावा कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत नियोजन भवनात घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉक्टर अनिल बोंडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, प्रभारी विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस, संचालक सुभाष नागरे, फलोत्पादन संचालक कैलास मोते, संचालक दिलीप झेंडे, संचालक विकास पाटील, आत्मसंचालक दशरथ ताबांडे, मृद व संधारण संचालक रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, तसेच विभागातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोकरा योजनेचा टप्पा 2 मंजूर झाला असून जागतिक बँकेकडून त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कृषी विभागात अनेक रिक्त पदे असल्याचे लक्षात येऊन शासनाने कृषी विभागात प्राधान्याने पदभरती करण्यास मान्यता दिलेली आहे. पुढील 100 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल अशीही यावेळी ग्वाही देण्यात आली. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.